अमृत महोत्सव आझादी का सफर आकाशवाणी के साथ भारताचा स्वातंत्र्य लढा आधुनिक जगातल्या महान लढ्यांपैकी एक आहे आकाशवाणी रोज आपल्यासाठी घेऊन येत आहे या लढ्याची एक झलक Go back! Go back! Go back! तीन फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठावीसला सायमन कमिशन मुंबईत दाखल झालं होतं सायमन कमिशन हा भारताचा एक वैधानिक आयोग होता जो एकोणीसशे एकोणीसच्या भारत सरकारच्या कायद्याच्या कामकाजाचा अहवाल देण्यासाठी स्थापन करण्यात आला होता ब्रिटिश भारतातल्या घटनात्मक सुधारणांचा अभ्यास करणं आणि अशा आणखी काही सुधारणा सुचवणं हा या आयोगाचा उद्देश होता जॉन सायमन आणि क्लेमेन अॅटली यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली या आयोगामध्ये सात सदस्य होते जे सर्व ब्रिटिश होते या आयोगात एकाही भारतीयाचा समावेश नसल्यानं राष्ट्रीय नेते आणि स्वातंत्र्यसैनिकांनी याला कडाडून विरोध केला एकोणीसशे सत्तावीसमध्ये मद्रास इथं आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात या आयोगावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला हा आयोग भारतात आल्यानंतर संपूर्ण देशात संप पुकारण्यात आला आयोगाच्या स्थापनेचा निषेध करण्यासाठी देशभर सभा घेण्यात आल्या आयोगाला प्रत्येक शहरात विरोधाचा सामना करावा लागला मद्रासमध्ये आंदोलकांवर गोळीबार झाला आणि अनेक ठिकाणी लाठीमार करण्यात आला केंद्रीय विधानसभेनं बहुमतानं निर्णय घेतला की त्याचा आयोगाशी काहीही संबंध नाही सायमन गो बॅक सायमन परत जा अशा घोषणा देशभर घुमू लागल्या लखनौमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान गोविंद वल्लभ पंत पोलिसांच्या लाठीमारीमध्ये जखमी झाले आणि कायमचे अपंग झाले तीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीसला सायमन कमिशननं जेव्हा लाहोरचा दौरा केला तेव्हा या आयोगाच्या विरोधात झालेल्या आंदोलनाचं लाला लजपतराय यांनी नेतृत्व केलं हा विरोध शांततेच्या मार्गानं सुरू होता मात्र तत्कालीन पोलीस अधीक्षक जेम्स ए स्कॉट यांनी आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश दिले यात लाला लजपतराय या गंभीररित्या जखमी झाले त्यांना वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी जमलेल्या लोकांना संबोधित केलं आपल्यावर झालेला हा हल्ला ब्रिटिश सरकारचा शेवट ठरेल असं ते म्हणाले दुर्भाग्यानं लाला लजपतराय यांचं सतरा नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठावीसला निधन झालं सायमन कमिशननं दोन खंडात आपला अहवाल प्रसिद्ध केला यामध्ये भारताच्या प्रांतीय स्वायत्ततेचा प्रस्ताव होता मात्र केंद्रातल्या संसदीय जबाबदारीचा प्रस्ताव नाकारण्यात आला ब्रिटिश सरकारनं भारतातला सायमन कमिशनला होणारा विरोध पाहिला आणि भविष्यात असा कोणताही निर्णय घेताना भारतीयांचं मत विचारात घेतलं जाईल असं सांगून लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ब्रिटिश सरकारनं भारतातल्या घटनात्मक सुधारणांवर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये गोलमेज परिषद आयोजित केली होती स्वातंत्र्य सेनानी आणि राजकीय नेते भवानी भट्टाचार्य यांचं आज आपण स्मरण करत आहोत ते तीन फेब्रुवारी एकोणीशे पस्तीसला हुतात्मा झाले भवानी भट्टाचार्य यांचा जन्म एकोणीशे चौदामध्ये ढाका जिल्ह्यातल्या जोयदेवपूर या गावात झाला होता हा प्रदेश आता बांगलादेशात आहे भट्टाचार्य हे क्रांतिकारी आंदोलनाशी जोडलेले होते आणि ढाका इथं श्रीसंघ क्रांतिकारी समूहात सहभागी होत भट्टाचार्य यांनी आपले सहकारी रविरंजन बॅनर्जी मनोरंजन बॅनर्जी आणि उज्ज्वला मुजुमदार यांच्यासोबत आठ मे एकोणीशे चौतीसला दार्जिलिंगमधल्या लेबोंग रेस कोर्समध्ये बंगालचे राज्यपाल जॉन एंडरसन यांच्या हत्येचा कट रचला भवानी हे राज्यपालांना भेटण्यासाठी गेले आणि त्यांच्यावर गोळीबार केला मात्र ती गोळी चुकून एका ब्रिटिश महिलेला ला लागली यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात भवानी भट्टाचार्य जखमी झाले त्यांना अटक करण्यात आली त्यानंतर न्यायालयानं त्यांना फाशीची शिक्षा सुनावली भवानी भट्टाचार्य यांना तीन फेब्रुवारी एकोणीशे पस्तीसला फासावर चढवण्यात आलं अशा या महान क्रांतिकारकाला शतशहा नमन गाथा स्वातंत्र्य सेनानींची या कार्यक्रमात आज इतकंच स्वातंत्र्यासाठी लढा दिलेल्या अशाच आणखी काही सेनानींविषयी जाणून घेऊया पुढच्या भागात